नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट करंट इवेंट अनालिसिस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपण 2018 सीसॅटचा पेपर बघत आहोत. त्याच्यातलं मेंटल एबिलिटीचं हे एक गणित आपण बघूया. सो बेसिकली आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि यांनी म्हटलेलं आहे की एक्स या पारदर्शक कागदाची घडी दाखवणारा पर्याय निवडा. सो बेसिकली हा एक पारदर्शक कागद आहे, याची आपल्याला घडी करायची, म्हणजे हा भाग याच्यावर जाईल. सो बेसिकली हा भाग जेव्हा याच्यावर जाईल तर तुम्ही बघा, हे त्रिकोण एकाची त्रिकोणाचं जे डिरेक्शन आहे ते ह्या साईडला आहे, एकाचं ह्या साईडला आहे, म्हणजे ज्यावेळेस ते ओव्हरलॅप होतील तो ऑब्विसली अशा पद्धतीने चांदणी तयार होईल, जी चांदणी या दोघी ऑप्शन मध्ये नाहीये. सो या दोघी ऑप्शन कट झाले, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला पूर्ण सोडवण्याची गरज नाहीये, तुम्हाला त्या गोष्टी फार प्रॉपरली बघण्याची गरज आहे. आता याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की ही दोघी एका साईडने जाणारे बाण आहेत, सो हे एकमेकावर ओव्हरलॅप होतील. फक्त हा जो वरचा बाण आहे की जो हा वरच्या डिरेक्शनने येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही हा कागद असा फोल्ड करणार तर ऑब्विसली याची डिरेक्शन काय असणार आहे, खालून वर असणार आहे. सो ऑब्विसली ही डिरेक्शन अशी आहे, फोल्ड केल्यानंतर ही अशी होईल. सो हा ऑप्शन एच आहे, एक ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. सो बेसिकली पारदर्शक कागदासंबंधी बऱ्याचदा लोक घाबरतात की घड्या वगैरे तो सगळा इश्यू, तर तुमच्याकडे एक तुम्ही करू शकता. जर तुम्हाला शक्य झालं तर तिथे तुमच्याकडे जर छिद्र कडून तुमच्याकडे खूप वेळ उरलेला असला, तर आजकाल एमपीएससीच्या पेपरमध्ये आपल्याला अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो आणि त्या अंगठ्याच्या ठशासाठी आपल्याला शाई जी लागलेली असते ती पुसण्यासाठी ते टिश्यू पेपर देत असतात. सो तो जर टिश्यू पेपर असला आणि तुमच्याकडे वेळ असला तर तुम्हाला जर जमतच नसलं तर तुम्ही घडी करून पण हे सोडवू शकता. सो बेसिकली जर तुम्हाला कट करून, आता हिच्यामध्ये खूप चंद्रकोर वगैरे असं आहे तर हिच्यामध्ये ते जरा कठीण आहे, पण जर फक्त त्रिकोण वगैरे गोल आहे सर्कल आहे ते करून फाडलेलं असलं तर ते तुम्ही तिथं करू शकता, तो एक ऑप्शन तुमच्याकडे असतो. पण बेसिकली तुम्ही जर खूप प्रॉपर ऑब्झर्वेशन केलं तर हे उत्तर लगेच बाहेर येतं. सो बेसिकली आपण अशाच पद्धतीचं दुसरं पण एक गणित बघणार आहोत, तेही आपण बघूयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपण सीसॅटचा 2018 पेपर बघतोय, त्याच्यामधलं हे मेंटल एबिलिटीचं एक गणित आहे ते आपण बघूयात. सो बेसिकली आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि ह्या आकृतीशी मिळती जुळती खालीलपैकी कुठली आकृती इथली रिकामी जागा भरेल हे आपल्याला शोधायचं आहे. तुम्ही जर बघितलं तर ही आकृती बिलकुल प्रॉपरली, म्हणजे याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सारख्याच आहेत सगळ्या दूर, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही सिक्वेन्स वगैरे नाहीये, जे आहे ते स्ट्रक्चर एकदम क्लिअर आहे. सो या केसमध्ये आपण ते स्ट्रक्चर पूर्ण करणार. सगळ्यात पहिले तुम्ही जर एक जोडल्यात दोन रेषा, याच्यामध्ये हा सी येईल, त्याच्यानंतर हा आपण कम्प्लीट केला. सो बेसिकली हा आकार आपल्याला कुठं दिसतोय, हे कट झालं बघा, ही पूर्ण रेषा आहे, आपल्याला एवढी रेषा नको, या तीन ठिकाणी ही आहे. सी आपल्याला पाहिजे, सी सगळ्या दूर आहे. बेसिकली आपल्याला ह्या अँगलनी हे कम्प्लीट केलेलं आहे. सो अशा पद्धतीने इथं हे पाहिजे, सो ते इथं नाहीये. सो ही आकृती पण कट झाली. सो या दोन आकृत्या उरलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे असं स्ट्रक्चर इथं असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ही एक रेष, त्याच्यानंतर अशा पद्धतीने ही जी आकृती आहे समयीच्यात त्याच टाईपची, ती आकृती सी आहे. सो बेसिकली याचं जे उत्तर आहे ते तीन आहे. एक गोष्ट करायची, आता हा खूप सोपा प्रश्न आहे, काही प्रश्नांमध्ये सिक्वेन्स असतो तो तुम्ही नीट बघितला पाहिजे. याच्यामध्ये सगळं साधं सरळ आणि सर्व सोपं होतं. बेसिकली काय की खूप कठीण प्रश्न असतात असं पण नाहीये. काही स्टुडंट्सनी कमेंट केले होते की थोडे कठीण प्रश्न घ्या, तर जे पेपरात आले तेच प्रश्न घेणार. सो बेसिकली कठीण सोपं नाहीये, साध्या साध्या गोष्टी आहेत, त्याचे मार्क्स आहेत. सो असं बघून न घाबरता जर तुम्ही प्रॉपर सिक्वेन्स लावला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे डील करता येईल. सो स्पॉटलाइट बरोबर जुडलेलं राहा आणि आपला सीसॅटचा स्कोर वाढवत राहा. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.